आज मी तुम्हाला फ्रंट ॲक्सल या घटकाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देणार आहे. इंजिनची शक्ती चाकांना देण्याच्या तीन पद्धती आहेत. त्या पद्धती म्हणजे एक आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह, दोन आहे रिअर व्हील ड्राईव्ह आणि तीन आहे फोर व्हीलर ड्राईव्ह. ज्यावेळी इंजिनची शक्ती ॲक्सलला मिळून ॲक्सल व ॲक्सलकडून व्हील फिरवले जाते जातात त्यावेळी त्या फिरण्या ॲक्सलला लाईव्ह किंवा फिरते ॲक्सल असे म्हणतात. व जे शक्ती ॲक्सल हे शक्ती संग्रहणाचे कार्य करत नाही त्यांना डेड किंवा स्थिर ॲक्सल असे म्हणतात. सध्या बहुतेक माल वाहतूच्या गाड्यावर फ्रंट ॲक्सल हा डेड ॲक्सल असल्याचे दिसून येते. डेड ॲक्सलकडून पॉवर ट्रान्समिशनचे कार्य होत नसते. फ्रंट ॲक्सल मुख्यतः आय म्हणजेच आय बीम सेक्शन टाईपचा असतो, तर काही कारमध्ये हो सेक्शन टाईपचा असतो. फ्रंट ॲक्सल क्रोम हा फ्रंट ॲक्सल हा क्रोम निके स्टीलपासून तयार केलेला असतो. हा ॲक्सल सस्पेन्शन स्प्रिंगच्या साहाय्याने फ्रेमला किंवा बॉडीला जोडला जातो. बघा फ्रंट ॲक्सल काय हा स्प्रिंगच्या साहाय्याने फ्रेमला किंवा बॉडीला काय केला जातो, जोडला जातो. ॲक्सलवर स्प्रिंग बसण्याची स्प्रिंग पॅडची ही रचना केलेली असते. ॲक्सलच्या दोन्ही टोकावर काय केले असते, किंगपिनच्या साहाय्याने स्टिरिंग नक्कल किंवा स्टॅब ॲक्सल हा बसविलेला असतो. काय असतो बसेस संपूर्ण पुढील संपूर्ण वजयात हे स्प्रिंग फ्रंट ॲक्सल व फ्रंट ॲक्सल करून स्टब ॲक्सल आणि स्टब ॲक्सल करून व्हील बेरिंगला दिले जाते. व्हील बेरिंगवर पडले जाते. ॲक्सलच्या दोन्ही तोंडावर तर निर्माण होतो म्हणून स्टब ॲक्सल व फ्रंट ॲक्सल वर जोडताना तर वायरचा उपयोग करतात. तर या फ्रंट ॲक्सलचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. तर एक इलियट टाईप फ्रंट ॲक्सल, दोन आहे रिव्हर्स इलियट टाईप फ्रंट ॲक्सल आणि तीन आहे लिमो इन टाईप ॲक्सल. तर पहिला नंबर आहे, पहिला एक आहे म्हणजे इलियट टाईप फ्रंट ॲक्सल. तर या प्रकारच्या फ्रंट ॲक्सलमध्ये ॲक्सलचे डोके इलियट यू टाईप असून फ्रंट ॲक्सलचे मध्ये टब ॲक्सल बसतो. फ्रंट ॲक्सलमध्ये काय बसतो, टब ॲक्सल बसतो. थ्रस्ट बेरिंग ही टब ॲक्सलच्या वरच्या बाजूने बसते. ज्या ठिकाणी जास्त ग्राउंड क्लिअरन्सची आवश्यकता असते त्या वाहनावर या फ्रंट ॲक्सलचा वापर केला जातो. याला स्ट्रेट ॲक्सल असे सुद्धा म्हटले जाते. आता त्याच्यानंतर आहे दोन की रिव्हर्स इलियट टाईप ॲक्सल. रिव्हर्स इलियट टाईप फ्रंट ॲक्सल. तर माल वाहतूकच्या वाहनासाठी या प्रकारचा काय केला जातो म्हणजेच ॲक्सल वापरतात. याला फुल ड्रॉप ॲक्सल असेही म्हणतात. शब ॲक्सल हा फोर्कसारखा फ्रंट ॲक्सल वर बसतो व थ्रस्ट बेरिंग ही ॲक्सलच्या खालील बाजूस बसते. तर तिसरा आहे लेमो इन टाईप फ्रंट ॲक्सल. तर या प्रकारच्या ॲक्सलची रचना रिव्हर्स इलियट टाईप ॲक्सलप्रमाणे केली जाते, परंतु या ॲक्सलच्या वरील बाजूस वा अथवा खालील बाजूस टब ॲक्सल दिलेला असतो. अशा प्रकारे मी तुम्हाला फ्रंट ॲक्सल व त्याचे प्रकार याविषयी मी थोडक्यात माहिती दिलेली आहे. धन्यवाद.